शांतीनगर पोलीस ठाणे अंतर्गत दोन सराईत आरोपींनी एक ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी दुकानासमोरील गॅरेजवाल्याला सुद्धा मारहाण करून त्याचे पैसे हिसकावले होते. आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून शांतीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार तोडफोड लुटमारीच्या घटना घडत असून परिसरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या एरियामध्ये काय रोजच बदमाशी वाढलेली आहे, आमची असामाजिक तत्व वाढलेलं आहे आणि इथचे दुकानदार ह्या परिसरातले दुकानदार पुष्कळ परेशान आहे आणि मुलं लेडीज वगैरे बहुत परेशान आहे इथं आणि काय बहुत आणि परेशानीमध्ये आम्ही इथं दुकानदारी दिवस काढून राहिलो. हे आता दोन अडीच वाजताची गोष्ट घटना आहे. आम्ही हेच करणार आहोत पोलीस प्रशासनमधून का बा इथं चौकी पाहिजे ना आम्हाला. अगोदर चौकी बसली होती इथं, आता या कोरोना काळमध्ये एखादी वर्ष झाला चौकी खतम झाली, त्याच्यानंतर अजून बदमाशी वाढली, तेव्हा शांत होतं अगोदर. आणि आम्ही दुकानदार जेवढे बी ह्या परिसरातले दुकानदार आहे पुष्कळ परेशान आहोत, काहून काही इथं एकदमच पहिले अगोदर कंप्लेंट केली आहे, वर्तापर्यंत केली आहे, सीबीपर्यंत आमची कंप्लेंट केली आहे इथची, पण ते नाही अजून ते जेलात जाते सुटून येते अजून तिथे डिमांड वाढते, बदमाशी वाढते. परिसरातच मनोज बालदिवार यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. सुमारे 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान 2 इसम त्यांच्या दुकानात आले आणि दुकानाची तोडफोड करून बालदिवार यांच्याकडून 2000 रुपये हिसकावून चालले गेले. याच दुकानासमोर एक गॅरेज आहे ज्यात या दोघांनी जाऊन गॅरेजच्या मालकाला मारहाण करत त्याच्याकडून सुद्धा जवळपास 5000 रुपये गंडवले आणि निघून गेले. शांतीनगर पोलिसांनी बालदिवार यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश वर्मा आणि मुकेश तिवारी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सदर आरोपींवर आधी पण गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल शांतीनगरमध्ये दुपारी 2 ते 2:30 दरम्यान एक ज्वेलर्सचं दुकान आहे मनोज विठ्ठल बलगेवार यांचं, तेथे 2 इसम, एकाचं नाव आहे आकाश मुकेश वर्मा आणि दुसरा आहे प्रतीक तिवारी, हे गेले आणि त्यांनी त्या ज्वेलरला दुकानात तोडफोड केली आणि त्याच्याकडून 2000 रुपये हिसकावून घेतले. त्याच्यासमोरच एक गॅरेजवाला आहे, त्याला देखील मारहाण करून 200-500 रुपये हिसकावून घेतलेले आहे. त्या संदर्भात ज्वेलर्सच्या ज्वेलर बलगेवार यांच्या तक्रारीवरून आपण IPC 394 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. ते दोन्ही आरोपी अटकेत आहेत, पुढील कारवाई करीत आहोत. आरोपीविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, आता उर्वरित प्रश्न हे थोडे तपासानंतरच आम्हाला सांगता येतील.